प्रिय शेतकरी मित्रांनो, आज आपण गाजर गवत निर्मूलन करण्याबाबत जनजागृती करत आहोत. आज आपण सर्वात सोपी पद्धत ज्यामध्ये गाजर गवत भक्षी कीटकांची उपयोगिता याबाबत जाणून घेऊया. आपणास कमी खर्च लागत मध्ये उत्कृष्ट जैविक गाजर गवत निर्मूलन तंत्रज्ञानाबद्दल माहिती देण्यात येत आहे. गाजर गवताचे जैविक पद्धतीने नियंत्रण. अलीकडे तणामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होताना दिसत आहे. अशाच विविध तणांपैकी एक घातक गाजराच्या रोपट्यासारखे पाने असणारे तण म्हणजे गाजर गवत. गाजर गवताचे उगमस्थान हे वेस्ट इंडीज व उत्तर अमेरिका असून या तणांचा प्रसार आता संपूर्ण भारत देशात जवळपास 35 मिलियन हेक्टर क्षेत्रावर झाला आहे. गाजर गवत हे मुख्यत्वे रस्त्याच्या कडेला, शहरामधील मोकळ्या जागेत, पडीत जमिनीत आढळून येते. परंतु याचा प्रसार आता शेतामध्ये सुद्धा होऊ लागला आहे. गाजर गवत हे पिकांना नुकसान करते, तसेच मानवाला आणि जनावरांच्या आरोग्यालाही हानी पोचवते. गाजर गवताचे नियंत्रण कापून, उपटून किंवा रासायनिक तणनाशकाद्वारे केले जातात, परंतु खर्च सुद्धा जास्त होतो. त्यामुळे अशा ठिकाणी जैविक कीटकांद्वारे नियंत्रण करणे हा उत्तम पर्याय ठरू शकतो. अभ्यासावरून असे लक्षात आले आहे की या तणांवर अनेक किडी आपली उपजीविका करतात. सन 1982 ला मेक्सिकन बीटल या कीटकाने बेंगलोर शहर तसेच आसपासच्या क्षेत्रावर गाजर गवताचे यशस्वीपणे नियंत्रण केले. हा कीटक फक्त गाजर गवतावरच आपले पोट भरतो. एका ठिकाणचे गाजर गवत नष्ट केल्यानंतर हे भुंगे दुसऱ्या ठिकाणच्या गाजर गवताकडे आकर्षित होतात. हा भुंगा भारतामधील पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, उत्तरांचल, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओरिसा, हिमाचल प्रदेश, तमिलनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश, जम्मू काश्मीर या प्रांतांमध्ये चांगल्या प्रकारे स्थापन झालेला आहे. जीवनक्रम. मादी पिवळसर रंगांची अंडी झाडाच्या कोवळ्या पानावर खालच्या बाजूने देते. 4 ते 6 दिवसात त्यामधून पिले बाहेर पडतात. अंड्यामधून पिले बाहेर आल्यानंतर झाडाची पाने खाण्यास सुरुवात करतात. झाडाची पूर्ण पाने खाल्ल्यावर ते झाड सुकते. या भुंग्यांचा जीवनक्रम साधारणतः 25 ते 30 दिवसात पूर्ण होतो. थंडीची सुरुवात झाल्यावर वयस्क भुंगे जमिनीत मातीत शिरून 6 ते 8 महिने सुप्त अवस्थेत राहतात. गाजर गवताचं जैविक नियंत्रण करणं आजच्या स्थितीमध्ये खूपच जास्त गरजेचं आहे. कारण गाजर गवत हे आपल्या भागातील पिकांवर वाढ होऊन त्यामुळं त्याच्यामधले काही रसायनं, घातक रसायनं हे ह्या पिकामध्ये सोडतो आणि त्याच्यामुळं आपल्या येथील पिकं, खरीप हंगामाची पिकं त्यामुळं जास्तीत जास्त अफेक्ट झालेले आपल्याला आढळून येत आहे. विदर्भामध्ये जवळपास 30 ते 70% नुकसान या गाजर गवतामुळं झालेलं आढळून येत आहे. आणि आपल्या इथले जर ढोरं गुरं जर ते खात असेल तर ते सुद्धा त्याचा अपायसुद्धा आपल्या ढोरांवरसुद्धा होऊ शकतो आणि त्यांच्या दुधांच्या मार्फत किंवा आपल्यावरसुद्धा त्याचा अपाय होऊ शकतो. म्हणून या गाजर गवताला रोखणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्याच्याकरता केमिकल कंट्रोलपेक्षा जर आपण जैविक नियंत्रण जर त्याचं जर केलं तर आपल्याला जास्त सोयीस्कर होऊ शकतं. याच्याकरता आपल्याला मेक्सिकन बीटल, जे मेक्सिकन बीटलची आयात सर्वप्रथम भारत सरकारने त्याची आयात करण्याची 1983 साली परमिशन दिली आणि ते बीटलचं संगोपन आणि मल्टिप्लिकेशनसुद्धा आपल्या भागामध्ये मध्य प्रदेशमध्ये सुद्धा झालं आणि त्याच्यानंतर त्याचं प्रसारण विदर्भामध्ये सुद्धा आपण घेण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे. त्याच दृष्टिकोनातून डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातून कृषी विज्ञान केंद्र सेलसुरा इथंसुद्धा त्याचं गुणन सुरू आहे. तर एक जोडा हा जवळपास म्हणजे नर आणि मादीचा जोडा जवळपास
2000 अंडी आपल्या पूर्ण संपूर्ण जीवनक्रमामध्ये देतो आणि हे 2000 अंडीतून निघालेले नवीन बीटल्स आहे ज्याच्या ज्याला आपण पिल्लं आहे पिलावळ आहे ती पिल्लं त्या झाडाला संपूर्णपणे खातात. जवळपास 5 ते 6 ॲडल्ट हे एका झाडाला एका जवळपास 15 ते 20 दिवसाच्या अंतरामध्ये ते पूर्णपणे संपवतात. जवळपास 500 बीटल एका हेक्टरमध्ये असणाऱ्या गाजर गवताला एका महिन्यामध्ये संपवतात. जर जुलैपासनं जर नोव्हेंबरपर्यंत जर आपण ह्या बीटलला सोडलं तर कालांतराने ते बीटल त्याच जागेवर जवळपास डिसेंबरपासून तर जून महिन्यापर्यंत जमिनीमध्ये ते सुप्तावस्थेत राहतात आणि नंतर पुन्हा जुलैपासून ते कार्बनित होऊन त्या भागामध्ये निघणाऱ्या गवतावर ते हमला करतात आणि पूर्णपणे त्याला नष्ट करण्याचं काम ते करतात. अशा तऱ्हेनं आपल्याला जैविक पद्धतीनं या गाजर गवताचं नियंत्रण करता येतं.